There we go. काय करणार, हरिणी येते जाते असो. नर्मदे हर, नर्मदे हर. आज सकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय इकडनं. आज लखनौतून क्रॉस करू आणि मग पुढं 30-35 किलोमीटर चालायचा प्रयत्न करू. नरसिंहपूर इथून आता जवळपास 71-72 किलोमीटर आहे, त्यामुळे 2 दिवसात पोचायचा प्रयत्न करणार आहे. तर बघू कसं कसं पोचतोय, कसं कसं आजचा दिवस कसा होतोय बघू. आता ऊन कितपत आहे काय आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर. काल होळी होती, त्यामुळं होळीचा चंद्र अजूनही छान दिसतोय. सकाळचे 5:30 वाजलेत पण अगदी सुंदर दिसतोय चंद्र. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता लखनौ म्हणून गाव आलेलं आहे. आता इथनं आपल्याला हाच हायवे पकडायचा आहे. 70 किलोमीटर्स गेलो की मग एकदा फायनली नरसिंहपूर येईल आणि मैयाचा किनारा येईल. तर गेले 4-5 दिवस झाले महाराजपूर सोडल्यापासून मैयाचा किनारा नाही आहे, त्यामुळे काही ऑड वाटते, पण फायनली होऊन जाईल. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आत्ता नागपूर जबलपूर हायवेला आहे. आता 2 दिवस आहेत हायवे आणि त्यानंतर मैयाचा काठ सुरू होईल. लवकरच जाऊ. आज पण 40 किलोमीटर चालायचं टार्गेट ठेवलं आहे, तर कितपत पोचतोय बघू. पण रस्ता खूप छान असल्यामुळे चालणं होत आहे आणि अजून तरी काही ऊन नाही आहे. ऊन अराऊंड 10 सुरू होईल, तोपर्यंत जास्तीत जास्त अंतर कापायचा विचार चालला आहे. तर बघू कसं कसं होतं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अशी झाडं राहिली पूर्ण अख्खा दिवस तर खूप बरं होईल. सावली पाहिजे आता, ऊन सुरू होते लवकरच. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे समोर जे मंदिर दिसतंय का व्हाईट रंगामधलं, त्या मंदिरामध्ये मागच्या परिक्रमेमध्ये दुसऱ्या परिक्रमेमध्ये आम्ही जेवण बनवलं होतं आणि मी खिचडी केलेली होती. आणि तेव्हा या मंदिराचं बांधकाम सुरू होतं, म्हणजे मला वाटते अकराची भिंत पण तेव्हा झालेली नव्हती. आणि त्याच मंदिरात आम्ही तसंच छानपैकी खिचडी केली, सजावट केलं, थोडा आराम केलेला आणि पुढे निघालेलो. आता मात्र अगदी सर्व काही झालेलं आहे आणि कदाचित आश्रम पण आहे असं वाटतं आहे, कारण की एक खोली पण दिसते. वा वा वा, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि ही शाळा आहे इथं काय खरंच. नर्मदे हर, एक एक आठवणी आठवतात छानपैकी. खूप वेळा असं होतं ना, चालताना आठवत नाही की आपण नक्की कुठून कुठे गेलेलो, पण त्या ठिकाणी आलो की मात्र बरोबर सगळं आठवा लागतं की इथं आलेलो, इथं हे केलेलं, ते केलेलं. असं छान छान असं सर्व. नर्मदे हर. हे 100% जुनं मंदिर वगैरे आहे, कारण की हे काय समाधी वगैरे वाटते एक प्रकारची. पण कडेला जे हे आहेत, म्हणजे ज्यावरती झाडं लावलेली आहेत, ते मात्र कुठल्या ते खांबाचे पिलर वगैरे वाटत आहेत. जुनं मंदिर असणार आहे. पुढे एक शिवमंदिर पण दिसतंय, शिवपिंड आहे. तर काय केव्हा केव्हाची मंदिरं असतील देवाला समेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. असं कधी शक्य आहे का की आपण सहज चालतोय आणि समोर एखादे साधू येत आहेत, हे फक्त परिक्रमात होऊ शकतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आत्ताच ह्या हायवेबद्दल एक माहिती कळली. या हायवेचं नाव आहे श्रीनगर ते कन्याकुमारी हायवे. म्हणजे भारतामधला सगळ्यात मोठा जो हायवे आहे, सगळ्यात लांब, तो हा आहे बघा. आणि मला त्यावर आणखी एक गोष्ट आठवली. मागच्या वेळी नरसिंहपूरला असताना एक मला महाराज भेटलेले होते आणि ते मुख्य म्हणजे जर्मनीचे होते. मी जर्मनीचे होते पण इंडियन होते. आणि त्यांच्या 6 पिढ्यांमध्ये 6 जणांनी गौमुख परिक्रमा केलेली होती. म्हणजे काय, म्हणजे गंगेचं पाणी जे आहे ते घ्यायचं गंगोत्रीवरनं
ते रामेश्वरमला चढवायचं आणि रामेश्वरममधलं जे जल आहे समुद्राचं ते घ्यायचं आणि थोडी तिथली माती घ्यायची आणि ती गंगोत्रीला चढवायची. याला म्हणतात गोमुख परिक्रमा. ती ॲक्च्युली नर्मदा परिक्रमेपेक्षा जास्त अवघड आहे आणि जास्त मोठी आहे. फार फार कमी जण माणसं करतात आणि त्या जे सायंटिस्ट होते जर्मनीचे त्यांच्याकडं 6 ते 6 पिढ्यांमध्ये प्रत्येकानं ती परिक्रमा केलेली होती आणि ते ॲक्च्युली ह्याच हायनं पुढे गेलेले होते. असं असे अनेक नवीन नवीन माहिती कळत जाते. नर्मदे हर नर्मदे हर. पण या हायवेला एकदम एकूणच वृक्षारोपण केलं बघून जरा बरं वाटतंय खरंच. कारण की मी दोन्ही साईडला ॲक्च्युली, कारण की मगाच मी कालपासून हा हायवे बघतोय ना, एकदम वृक्ष वृक्ष एरिया आहे सगळा, त्यामुळे मी एखादं झाड पण नव्हतं काल तर रस्त्यावरती अखंड चालत होतो आणि त्या उन्हात झाड लागत होत्या आणि तेव्हा इतकं वाढत होतं ना की एखादं झाड असतं ना तर शांत बसता आलं असतं, काही नाही काही म्हणजे काही नाही. पण मला वाटतं ही झाडं जेव्हा मोठी होतील 10 वर्षामध्ये वगैरे तेव्हा ॲक्च्युली हे सगळं उपयोगाला येईल. होईल होईल, बदल घडतो आहे हळूहळू, होईल सगळं नीट. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चला आता घाट सुरू होईल लवकरच, म्हणजे ऑलरेडी झाला आहे. आता मस्त डोंगर बिंगर लागतील. बरेच दिवस झालेले डोंगर बघितले नव्हते. बरेच दिवस म्हणजे एक दिवस झाला कालचा, बाकी दररोज डोंगर बघतोय दररोज. मला पण ते आश्चर्य वाटतं कधी कधी की परिक्रमामध्ये किती डोंगर बघितलेत, किती जंगलं बघितलेत. लिटरली 8 जंगलं बघितलेत, 8. शूलपाणी दोन्ही साईडचं, लक्कडकोट ह्या साईडला उत्तरदडाला, त्यानंतर 3 झाली. आपण जबलपूरच्या अलीकडे एक वाईल्डलाईफ सेंच्युरी लागते ती 1 झाली, 4. अमरकंटक दोन्ही साईडला, 5, 6. ॲक्च्युली त्यामध्ये मंडला लागतं उत्तरदडाला, म्हणजे 7, 8 ह्या साईडचा मंडला आणि आता हे 9 लागेल काय. आणि मेन म्हणजे सगळ्यात शेवटचं ओंकारेश्वर अलीकडे जे लक्कडकोटचा दक्षिण तटाचा भाग आहे, असे एकूण 10 जंगलं आहेत जवळपास. आणि जर मया किनारा गेलं तर आणखीन जास्त. खरंच किती समृद्ध एरिया बघतोय आपण, किती समृद्ध निसर्ग बघतो, किती प्रकारचे पक्षी बघतो, किती प्रकारचे प्राणी बघतो, काय लिमिटलेस आहे सगळं. जबरदस्त खरंच. नर्मदे हर नर्मदे हर. झालं सुरू. सकाळचे 10:15 आणि कडकडीत उन्हाचा मारा पाठीला लागतोय, मानेला लागतोय, डोक्याला लागतोय. वाट लागते. नर्मदे हर नर्मदे हर. खरंच जबरदस्त ऊन आहे खरंच. आणि बघा एरिया, वाटते का MPला आहे म्हणून, राजस्थान वाटते पूर्ण. नॅशनल हायवे 44. वा 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 वा. पण आज नशिबाने एक गोष्ट चांगली झाली आहे, आज सकाळी लवकर निघाल्यामुळे जरा ॲटलिस्ट थोडं तरी किलोमीटर्स थोडं अंतर कापलं गेलं आहे. ऑलरेडी 16-17 किलोमीटर झाले, अजून जवळपास किती आहे बरं मग 22-23 अंतर उरतं आहे, 22-23 किलोमीटर्स. हळूहळू करू, 40 टार्गेट ठेवलं आहे, आता बघू मैया कितपत करून घेते. काल पण ठरवलेलं 42 चालेल म्हणून, पण काल 32 चाललो, तर काय माहीत नाही आज विचार सुचा करायचं नाही, जितकं होईल तेवढं चालायचं, बाकी सगळं उद्या, जास्त विचार नाही करायचा. अजून जवळपास 550 किलोमीटर आहे ओंकारेश्वर, हळूहळू ते पण होऊन जाईल. काय किती वेळ लागेल, 20 दिवस 22 दिवस 25 दिवस, 1 महिना, अजून काय. जितका जास्त वेळ लागेल तितकं उत्तम आहे समजायचं, तितका आपल्याला जास्त परिक्रमेचा सहवास मिळतो आहे, परिक्रमाचा अनुभव जास्त मिळतो आहे, ते फक्त बघायचं, पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्या अखंड. नर्मदे हर. दुपारचे 12 वाजलेत. आज खरंच एक बरी गोष्ट काय आहे ना, अखंड अख्खा दिवस सूर्य पाठीमागं होता, पण आता कदाचित खूप मोठी शक्यता आहे की सूर्य डोक्यासमोर किंवा डोळ्यासमोर यायची, कारण की आता रस्ता कम्प्लिटली वळतो आहे. त्यामुळं आता मात्र म्हणजे आता ॲक्च्युली खरी वर्षात सुरू होईल आजची, पण ठीक आहे. आतापर्यंत 20-1 किलोमीटर झालेत, 20-1 किलोमीटर राहिली आहेत, हळूहळूहळू मार्गक्रमण करू आणि पोहोचू, काही हरकत नाही, होऊन जाईल. आता हळूहळू उकाड्याची पण सवय होते आहे, त्रास तर होणारच आहे पण सवय पण होते आहे आणि होऊन जाईल. मग या सगळं काही सहन करण्याची शक्ती देते आहेच, अजूनही देईल, सर्व काही उत्तम होईल. नर्मदे हर. हा घाट जो आहे ना, मला का आठवतो, हा आता ॲक्च्युली हा दुसरा घाट आहे, पहिला घाट गेला तर दुसरा घाट आहे, आता
मी ह्या घाटामध्ये मागच्या परिक्रमा असताना दुसऱ्या परिक्रमा असताना मला अजून आठवतं आहे मी हा घाट जवळपास 5:30 किंवा 5 उतरत होतो आणि एम पीवाले जी चौघजण होती ती माझ्या पुढं होती बरेच आणि ह्याच घाटापासून मला ॲक्च्युली पाय दुखत होता म्हणून मी हळूहळू जरा उतरत होतो आणि कम्प्लीट आता हा उतार आहे आणि माझ्या मागनं एक गाडीवाला एक माणूस आला एक गाडी आली आणि डायरेक्ट डायगोनली म्हणजे अशी तिरकी ही जी गटार दिसतात का पाणी द्यायची त्या गटारात जाऊन पडली आणि त्याला चांगलं जोरात लागलेलं मला अजून आठवतं आहे माझा पाय दुखत होता आणि ते राहिलं बाजूला मी एखादा कमंडलो एखादा काठी धरली आणि पळत पळत त्या माणसाकडे गेलो त्या माणसाला उठता येईना कारण की त्याची गाडी जी होती ती ह्या गटाराच्या अशा वरती होती आणि तो माणूस खाली पडला होता म्हणजे तो इतका औचित्य प्रकारे पडला होता खरंच त्यामुळे म्हणतो की खरंच गाडी हळू चालवा एस्पेशली घाट बीट असतं तर नक्कीच हळू चालवा खरंच मी ते बघून इतकं भयंकर वाटलेलं ना कारण की मला वाटतं मी ॲक्सिडेंट असा अगदी डोळ्यासमोर हार्डली 1-2 बघितला आहे त्यामुळे ते फार भयंकर दृश्य होतं त्यामुळं हे ॲक्च्युली हे स्पॉट्स फार डोक्यात राहिलेत माझे चांगले तिथले त्यामुळे खरंच गाडी वगैरे असेल ते हळू चालवा फार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे समोर मंदिर दिसतंय का जंगलामध्ये हे आहे बंजारी माताचं मंदिर लवकरच तिकडे जाऊ दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ बघू नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार वा बंजारी माता मंदिर नर्मदे हार वा चला आता थोडा वेळ थांबू आराम करू आणि निघू बापरे अवतार काय झाला बघा नर्मदे हार जेव्हा ताप येतो ना तेव्हा कसं आपण गरम पाणी पितो बघा तेवढंच तर हे पाणी गरम आहे मस्त कडकडीत गरम पाणी आहे ते एवढ्या गरम हवेत छान वाटते नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार तर आता घाट उतरलेला आहे आणि परास या गाव आलेला आहे समोर जी बिल्डिंग दिसते ना ह्या बिल्डिंगमध्ये आम्ही रात्री थांबलेलो होतो दुसऱ्या परिक्रमेमध्ये ह्या बिल्डिंगमध्ये थांबलेलो इथं आम्ही दाल बाटी बनवलेली होती संध्याकाळी आणि बरोबर या झाडाच्या मागं एक मिनिट हां हे जे मागं दुकान दिसतंय का या दुकानात आम्ही सगळं ते आटा बिटा घेतलेला होता आणि समोर दाल बाटी बनवलेली होती एक एक सगळ्या आता मेमरीज आठवत आहे बरोबर इकडं आम्ही थांबलेलो होतो रात्री आणि तिथनं मग सकाळी निघालेलो परत छान सगळ्या आठवणी परत येतात नर्मदे हार दुपारचा 1:30 आता पूर्णपणे ऊन फक्त ऊन आहे आणि काही नाही तरी आम्ही मला वाटतं 1 तासभर थांबलेलो 12:30 थांबलो आणि तो 1:30 निघतो आहे बऱ्यापैकी त्या ऊन कमी आहेच ऊन आहेच म्हणता काय पण ॲटलिस्ट जरासा ताव कमी होईल असं वाटते थोड्या वेळानं काल बराच वेळ थांबलेलो पण जास्त उपयोग झाला नाही काल फार कमी चाललो त्यामुळं आज जरासा ताव ऊन झेलायचं आणि हळूहळू मार्गक्रमण करायचं तर इथनं नरसिंहपूर जवळपास 43-40 किलोमीटर आहे म्हणजे उद्याला आम्ही मोस्टली दुपारी पोहोचू असं वाटतंय तर कसं कसं होते बघूया बघू मोस्टली 2 दिवसामध्ये हा हायवेचा प्रकार संपून जाईल खरंच बरं होईल एकदा एकदा का मैयेचा काठ आला की जरा बरं वाटेल कारण हे असलं हायवे हे जंगल हे नको झालं आता जरासा काठ बघावं असं वाटतो आहे मैयाचं दर्शन घ्यावं असं वाटतंय हेच नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर काय खरं सगळं सगळी झाडांची पानं गळून पडलेत एक झाड आहे फक्त इथे असं बाकी एक पण नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर दुपारचे 3:15 आणि बरोबर कालच्या प्रमाणे आजही छानपैकी दा तोंडावरती झाळा येत आहेत छान गरम वारा आहे उष्ण वारा आहे शाळेत असताना एक गोष्ट शिकलेलो होतो कोरडे वारे ते कोरडे वारे काय असतात ना हे आज ॲक्च्युली अनुभवाला मिळते आज आणखीन एक ॲडिशन आहे कोरडे गरम वारे आहेत छान आहे गर ऐकून सुंदर आहे एन्जॉय करायचं मस्तपैकी खूप छान चाललं आहे आज डोंगर बरेच बघायला मिळत आहेत आणि कम्पॅरेटिवली आज गर्दी कमी आहे रोडवरती हे डांबर रस्ते असल्यामुळे डांबर ते सगळं गरम गरम वारं जास्त आणखीन तोंडावरती येतं त्यामुळे तोंड सुद्धा पॅक करून टाकलेलं आहे
त्यामुळे निवांतपणे अखंड नामस्मरण करत करत चालायचं. आश्चर्य म्हणजे एवढं सगळं विरुद्ध असून देखील आज चालणं चांगलं चाललं आहे. नॉट बॅड. ऑलरेडी 25 किलोमीटर पूर्ण झालेलं आहे. 25 जास्त झालं आहे, 30-31 झाले मला वाटते, कारण आता हार्डली 12-13 किलोमीटर उरलं आहे. त्यामुळे आज टार्गेट अचीव होईल असं वाटतं एकूण. बघू मजा काय म्हणते. नर्मदे हर, नर्मदे हर. इथली लोकं मगाशी म्हणत होती की इथल्या भागामध्ये पाण्याची फार अवस्था वाईट आहे आणि दिसतं आहे का ते, कारण की अख्खा जो प्रदेश आहे तो कम्प्लिटली उताराचा आहे. उताराचा असल्यामुळे जरी पाऊस पडला तरी ते पाणी टिकत नाही आणि त्यामुळे सगळं पाणी वाहून जातं आणि त्यामुळे ही नदी पण बघा ना पूर्णपणे कोरडी आहे. काय करणार मैया, इथनं हार्डली 20-21 किलोमीटर असेल, 20 हार्डली 30, पण प्रॉब्लेम मात्र भयंकर आहे इथं. नर्मदे हर, नर्मदे हर. संध्याकाळचे 5:30 वाजलेत ऍक्च्युली, आणि मुंगवानी गाव 8 किलोमीटर आहे आणि आता एवढा उजेड आहे म्हणजे 5:15 वाजून देखील अजिबात म्हणजे ऊन कमी नाही आहे. त्याच तीव्रते, हां तीव्रता जराशी कमी झाली आहे, त्यामुळे ॲटलीस्ट आता निवांतपणे चालू शकतो आहे. काय करणार, पण ठीक आहे. आता नशिबाने एक गोष्ट आणि काय झाली आहे, इथं 6:45 सनसेट असतो, सूर्यास्त असतो, त्यामुळं कितका वेळ आपण चालू शकतो. आमच्याकडे अजूनही 1.5 तास आहे जवळपास, त्यामुळे 1.5 तासामध्ये 8 किलोमीटर जसं अवघड आहे पण 7 किलोमीटर पॉसिबल आहे. त्यामुळे प्रयत्न करेन जायचा, पोचू, काही हरकत नाही. आज कागद अचीव होईल याची पूर्ण याचं गॅरंटी वाटते तरी, बघू कसं कसं होते. चला आता जरा चालायला बरं वाटते. आता मला वाटते 6:45 वाजलेत, आता मात्र डोक्याला काही टेन्शन नाही, निवांत चालता येते. खरंच बरं वाटते आता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आता मुंगवानी म्हणून गाव आहे, मुंगवानीमध्ये एकांच्या घरीच आम्ही थांबलेलो आहे. हे बघा, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि मुख्य म्हणजे आज पर्सनल रेकॉर्ड आहे, 43 किलोमीटर चाललेलो आहे. ह्या परगेमध्ये मॅक्सिमम चाललेलो आहे आज. आज जरासा लेट झाला, जरासा जास्त नाही, आम्ही 6:45 पोचलो, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणि आता इथून उद्याला नरसिंहपूर आणि मोस्ट लाईकली उद्याला रात्री किंवा परवा दिवशी सकाळी मैया मिळेल. नर्मदे हर, नर्मदे हर.